नमस्कार मंडळी, माझ्या कोकणी राजा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत करते आहे। तुम्हाला आता या देवळामध्ये राखण उकडता ती दाखवतो कशी काय। हे निवेद प्रसादी करणार, आता प्रसादी बनवणार इकडे। आता संपूर्ण गावातील लोक येणार आहेत या मंदिर गंभीरेश्वर मंदिर मध्ये। आता तुम्हाला गेट पासून सुरुवात दाखवत आहे कशी राखण उकडली जाते। आणि आता दुपारी ते जेवण वगैरे देणार संपूर्ण। आज बाणेवाडीला निमंत्रण आहे जेवण बनवण्यासाठी। आज बाणेवाडीचे कामगार आहेत संपूर्ण, ते आता काम करता है, ते तुम्हाला दाखवतो। आता तुम्हाला गेट दाखवतो, गेट दाखव, गेट दाखव, गेट वर्कर। हा बघा, असा गेट आहे श्री गंभीरेश्वर मंदिर कुंभवडे। आता तुम्हाला पुढील कार्यक्रम संपूर्ण दाखवत आहे, ते तुम्ही पहा। हे बघा, हे गेट कसा बांधलेला आहे कुंभवड्यामध्ये, ते तुम्हाला दाखवत आहे, तुम्हाला पुढे पुढे दाखवतो। हा बघा, मंदिराकडे रोड गेलेला आहे, तो तुमका आता दाखवतो पुढच्या भागात कसा कसा काय आता। हे बघा, आता आम्ही गेटपासून पुढे पुढे चाललो रस्त्यानं। आता संपूर्ण गावातली लोक येणार दुपारी, आता जेवण करूसाठी कुंभवडे बाणेवाडीतील मंडळींना निमंत्रण आहे या वर्षी। तर बाणेवाडीचे कामगार सगळे तिकडे काम करतो जेवणाचं, तर तुमका दाखवतो आहे पुढे। हे बघा, आम्ही आता मंदिराकडे चाललो आहे, अशी राय आहे इकडे मंदिराच्या बाजूक। बघा कशी झाडं झुडपं आहे ती बघा, पूर्ण अशी साफसफाई केलेली आहे, पातेरा पडलेला आहे इकडे। हा बघा कशी झाडं आहेत ती, हे बघा तुमका दाखवते आता पुढे पुढे भागात कसं कसं काय आता। हे बघा, असा मंदिराकडे जाऊतो रोड, इकडे अशी बाजूला मंदिर आहोत, ते तुमका दाखवते सगळं कसं कसं काय आता। हे बघा अशी मंदिर आहेत सगळी, असो गेट आ वो दोन नंबर गेट मंदिराकडे जाऊतो। आता मंदिरामध्ये एंट्री आहे इकडून, इकडे होळी असता। हे बघा, ही होळीची जागा इकडे। हा असा पहिला मेन गेट, हा बघा मंदिराच्या सामनेचा गेट आहे हा। हे बघा मंदिर, तुम्हाला आता पुढील गाभारा दाखवतो मंदिराचा। याला टिप्पर बोलतात, असं मंदिर आहे। आमचं गुरु होता हे पुजारी आहेत या मंदिरामधले। हे मंदिर आमचं गंभीरेश्वर मंदिर म्हणतात, इथे देव आहे आतमध्ये। हे बघा, जेवणासाठी तांदूळ आणून ठेवलेले आहेत, ते आता जेवण तिकडे त्या बनवतात, असे इकडे तांदूळ जमा करतात, तिकडे जेवण बनवणार। हे सर्व मंडळी आता येतं, सुरुवात झाली आता फक्त येऊ का। तुमका पुढे मंदिरा दाखवतो आहे, इकडे तुळस हा, हे गंभीरेश्वर मंदिरामधली तुळस आहे बघा। हे बघा अशी भारणं अशी पोवळी बांधलेली आहे पूर्ण। हे बघा अशी पोवळ आहे बघा, हे असं एक दुसरं मंदिर आहे। हे बघा, कपडे पुढे दाखवतो आहे,
हे बघा अशी पोळ संपूर्ण मंदिराच्या गोल, त्याच्या आतमधली तुम्हाला आता दाखवतो। हे गुरव समाजाचं मंदिर आहे, असं मंदिर आहे। हे बघा या मंदिरमध्ये बाळामुंडा उभा आहे, हे बघा दर्शन घेतो आहे। हे बघा अशी पोळ भारून इकडे आता लोक दुपारी जोग बसणार इकडे या मंदिराच्या भोवतीनी। अशी मोठी पोळ बांधलेली, शिवशोभ असं मंदिर आहे कुंभ आमचं, गंभीरेश्वर मंदिर आमची ग्रामदेवता आहे। तुम्हाला दाखवतो संपूर्ण मंदिर कशी आहेत ती आमच्या कोकणामध्ये। हे बघा अशी संपूर्ण अशी पोळ आहे, हे बघा दिसलं। इकडे गाड्या लागलेल्या आहेत, आता लोक गाडीने येतात वरती, आज जेवण आहे ना त्याच्यासाठी। हे आमचे बाळा मिस्त्री, हे बघा बाळा मिस्त्री आहेत। हे बघा ही विठला देवीचं मंदिर आहे, हे बघा असं विठला देवीचं मंदिर बोलतात त्याला। हे बघा आता पुढची मंदिरा तुमका दाखवतो आहे, आता पुढे पुढे चाललं आहे बघा। खाली आता भावकाई देवीचं मंदिर आहे, आमच्या गावातील भावकाई देवीचं मंदिर बघा। तारले इथे पूजा वगैरे करतात, हे बघा हे मंदिर आहे भावकाई देवीचं। आता तुम्हाला नागेश्वर मंदिर दाखवतो, असं सड्यावरती सगळी मंदिर आहोत। हे बघा सड्यावरलं सगळं सीन हा, हे बघा कसं दुर्दृश्य आहात ते। हे नागेश्वराचं मंदिर आहे इकडे, इकडे नागेश्वर नागेश्वर मंदिर म्हणतात। हे बघा हे नागेश्वराचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो आता पुढे। हे बघा हे नागेश्वर मंदिर आहे, हे बघा इकडे आमचे भाऊ काका इथे पूजा वगैरे करतात। हे मेन पुजारी आहेत आमचे खोत म्हणून, आता त्यांचा गारहाण आहे का थोड्याच वेळामध्ये। हा नागेश्वराचा गाभारा आहे, हा बघा हे बघा हे आमचे काका आहेत भाऊ देसाई म्हणून, हे या जवळामध्ये पूजा वगैरे करतात बघा। हे असे नारळ पडतात, हो नारळ दिला ना की हे बघा असे पडणार ते, आणि प्रसाद वगैरे वाटतात ते मंदिरमध्ये। हे असे ते कायम पूजा वगैरे करतात या मंदिरामध्ये। हे बघा कसं स्वच्छतेने असं स्वच्छ असं ठेवलेलं आहे वातावरण पूर्ण या मंदिरमध्ये। असं बघा लादी वगैरे साफसफाई चांगली व्यवस्थित आहे, हे बघा हे काका सर्व आमचे काम करतात। आज पिढ्यानपिढ्या हे काका अशी जोपासना करतात या मंदिरामध्ये, तुम्हाला दाखवतो पुढच्या भागामध्ये। चालू करूया नागेश्वर मंदिरमध्ये। हे दोन पुजारी आहेत, हे वर्सलीवर असतात, भाऊ देसाई आणि गुरुदास देसाई। हां आता त्यांना मी विचारतो, आज तुमच्या या गंभीरेश्वर मंदिरमध्ये काय कार्यक्रम काय आहे? आज वर्षासराबासप्रमाणे राखण, हां राखण आहे। राखण म्हणजेच काय? हां गावामध्ये ज्यावेळी आपण धोबत
आजावर तोडणे, शेतकऱ्यांना आजपासून सुरुवात करणे, शेती या विषयासाठी आज राखण केल्यानंतर आजपासून उद्यापासून लोकांनी गवत भारे कवाळ तोडणे ही जी काय आपण म्हणतो याप्रमाणे आजपासून ती चालू होते. आज राखण केल्याशिवाय कोणीही चालू करत नाही गावामध्ये. म्हणून आज राखण करायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ती राखण करतात. दर सोमवारची दर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोमवार असा दिवस धरून राखण करायची असते तो आज दिवस आहे. असा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे करता काय? दरवर्षीप्रमाणे असतो. म्हणजे हा वडलोपाची तुमचा कार्यक्रम चालू आहे? हां, असा कार्यक्रम तुम्ही करता. आता लोक दुपारी जेवायला येणार इकडे या मंदिरामध्ये. आता तुम्ही ही पूजा वगैरे दर गुरुवारी किंवा सोमवारी अशी करता या मंदिरामध्ये? हां, सतत. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. हा बघा प्रमोद गुरु आता मंदिरामध्ये पूजा करतो आहे, बघा फुलं वगैरे लावतो आहे. हे बघा मंदिरा कसं पूजा वगैरे चालली आहे. आमचा गुरु आहे बघा, बघा फुलं वेगवेगळी कशी लावली आहेत त्यांनी बघा. हे बघा असे सर्व लोक आता आलेले आहेत या मंदिरामध्ये. आता थोड्या थोड्या सर्व लोकांची उपस्थिती होणार आहे. हे बघा हो बघा हो पक्को पक्को गुरु म्हणतो तो ह्यो हो बघा हो भारी होळी बिळे खानपीन मारणार भारी आहे गुलाम ह्यो. हो मुंद्याशिवाय रवत नाही. हो मुंद्याकडे खान मारता. हां मंदिरामध्ये नारळ फोडत हे रखवाली जे नारळ असतात आता प्रत्येकाला एक एक कवड देणार. असे नारळ फोडले जातात आणि प्रत्येकाला रखवालीचं नारळ म्हणून एक एक कवड देणार. हे बघा हे आमचे खोत श्रीपाद देसाई म्हणून हे वाटप करणार. हे बघा शिवाजी दिली यांनी या नारळ आणलेला आपल्या बागेमधला नारळ आहे. हा तुम्हाला दाखवतो असं नारळ वगैरे आहे तो शिवाजी दिलीही दाखवतो त्यामधला तुम्हाला. हा वारसाला आहे ते मंदिरमध्ये येतो. हे बघा हे असे त्यांच्या स्वतःच्या बागेमध्ये नारळ आहे. हे मंदिरमध्ये वारसाला ते असे नारळ वगैरे घेऊन येतात. हे बघा हा बघा देवळामध्ये कार्यक्रम कसा करता येते. बानेवाडचे सगळी मंडळी आहे ती हे असं जेवणाची तयारी करतात. हा प्रल्हाद बाने, सुंदर कुडाळकर, सध्या मोंडे, सुनील तांबे, जगदीश तांबे, नितीन नवलू हे बघा हे असे बानेवाडचे सगळे लोक हे आता जेवणाची तयारी करतात. सगळी भाजी बिजी कांदे बिंदे कापून देतात. हे बघा हे घाणेकरमचे खास लसूण सोलणारे. हे बघा हे बब्या घाणेकर हे अशी आमची सगळी बानेवाडची मंडळी आहे. हे आमचे गावकार आहेत. हां संतोष गुरव म्हणून हे गावकार आहेत. यावर्षी हे बघा हे सगळे आमचे गावचे लोक सगळे हे आता जेवणाची तयारी चाललेली आहे सगळी. तुमका दाखवते सगळ्या पुढच्या भागात. हे बघा हे सगळे गावची मंडळी सगळी बसलेली आहे. हे जेवणासाठी मंडळी आहे इकडे. हे बघा तुका पुढे पुढे दाखवतो. हे आमच्या इकडे तांदूळ बिंदूळ धुवून देणारी मंडळी आहे सगळी बानेवाडची. हे बघा तांदूळ दाखव.
इकडे जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे. राजू मोंडे, राजा तांबे, पमुबाने असं जेवणाचं काम करतायत इकडे. हे बघा, हा इकडे दिनेश अदम जेवण तयार करतो आहे. हे बघा, हे असं जेवणाचे मोठे मोठे टोप आहेत आमच्या मंदिरामध्ये. आता जेवणाची तयारी चाललेली आहे. लाकडं लावतो आहे. हे बघा, हे आमचे गुरव काय कमी जास्त काय पडला सामान तर देतात ते लगेच. हे बघा, हे आमचे गुरव भारी आहेत. हो तसे ऐकला. हे बघा, तुमका सगळा पुढच्या भागात दाखवते मी सगळा व्यवस्थित. हां, तो आमचो बघा राजू तांबो ह्यो नळारच असता कायम. तो पाण्याच्या नळात असता कायम ह्यो. हो बघा, हां हे बघा, इकडे तांदूळ धूक आणलेले आहेत. हे बघा, असे तांदूळ हे टोपातनं धुवून देतात. हे दोन माणसं तांदळ ठेवलेले आहेत, डिगूनी बाळा तांबे. हे बघा, हे असे हे तांदूळ टोपात ही मोठा रोवळा, याच्यात धुवणार ते तांदूळ. हां, त्याला काय बोलतात, पिलपिला. हां, हे बघा कसं आहे ते बघा सामान. हे असं सगळं सामान इकडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, तुम्हाला सर्व पुढील भागामध्ये दाखवतो. हो बघा पांड्या रखना पाठीकर. हो बघा, हो असो चमचं घेऊन कसं भात बी ढवळत आहे. हो बघा शंजू बांधू आणि हो पांडव म्हणतो ढाकणं आणला ना वर ठेव का त्याला. इकडे भाजी डाळ तयार झालेली आहे. आता भाजी फोडणी देतो आमचं घरून आबा गोटण करत आहे. हे बघा पान बिन बघा काय पान होत खाणार भारी. ऐकला, 100 ग्राम सुपारी 50 पान लागत आहे का रोज. आता होळीची त्यांची तर आता थोड्या दिवसांनी तयारी होणार आहे. खांदा बिंदा त्याल बिल भारी लावतो आता सुळसुळी. हां, हे पानाची पिशवी बघा यांच्याकडे. कोण पण कोणाकोण पान देतात आहे. हे बघा, हे असे आमचे आबा गोटण करत. हे जाणकार आता आमच्या कुंभवड्या गावची. हे बघा, हे बाजूमध्ये अशी साफसफाई चाललेली. आता जेवण वाढणार आहोत. हे आता जेवण वाढण्यासाठी इकडे साफसफाई चाललेली आहे. हे बघा, भुसेकर बाळा सूर्यो सदो मंडो रवी तांबो विकास गुरु असे झाडू काढतात. हे बघा बघा, पंप बनवून इकडे झाडू मारणार भारी होतो. आता बघा तो डायडे म्हणून जेवण घेऊन कसं वाढीत तो. हे बघा, हे जा कचरा कुंडिया तुम्ही कचरा जमवणार आहे. आता जेव काढणार आहे. हे बघा, आता जेवण वाढीची तयारी चाललेली आहे. अण्णा आणि पाटील आता भात भरून देतात. हे बघा, हे असं भाताची तयारी घमेला भरतो. हे बघा, तिनो मंडो भाजी घेऊन चाललो आता वाढू का. भाजी बघा एकदम पेशा झुन झुरीत बनवलेलं. ढाकणं काढतात, ढाकणं उघड. बघा बघा, हे अशी आमटी बनवलेली आहे. एकदम झुनझुनीत आमटी आहे, सुरसुरीत आमटी बोलतो तिथं. हे बघा, हे आमचं घर न, हे अशी भाजी बनवलेली आहे दिने सदमान. हे बघा, हे बघा असं भाजी बनवलेली आहे. बघा, हो एक आमचं धोंडोला ना भात बनवणार. हो बघा, भात बी भारी बनवता कार्यक्रमात. हे बघा, जेवणाचा काम कार्यक्रम चालू झालेलो. आता जेवण वाटतं बनेवाडचे. सगळे गावातले लोक आता जोग बसलेले आहेत. हे बघा, आता दाखवतंय आता कसं कसे काय काय वाटतं आता दाखवतंय सगळा. हे बघा, हो आमचं विजो गुरव. अशी जेवणाची पद्धत चाललेली आहे. चांगले येतोय रे फोटो. सुरुवात
अशी धावपळ चाललेली आहे. जॉन वाटत बाणेवाटचे सगळे पोर हे बघा, हे बघा असं पूर्ण पोवळेदार सबन कार्यक्रम चाललेलो आहे. मंगेश म्हणतो भाजी घेऊन येलेलो आहे. भात बोलत आहे, भात वागे. भाजी रथ ये दोग जान भाजी रथ बनावत ये दोगुल हे बघा. हे सागर गुरुनी कसं जेवण झालेलो हे बघा. या बघा काय भाजी बिजी कशी आहे ती बघा. हे बघा एकदम शेरशेरी भात घेऊन येतात. काय भात येतात, भात जय काही करू नको, भात येणार. हे बघा असं जेवण या राखणे केल्या जातं गावात. असं कार्यक्रम करतो ते बघा. हो कार्यक्रम झालो की भाजळ बिजळ करूक सुरुवात होता मग गावात. ही अशी परंपरा चाललेली आहे गावात. आमचो आबा भारी नाचकाम बिचकाम करता. कसलोही कार्यक्रम असून दे तरी तो नाचणार. हे बघा हे आबा बोलतो आबा आगरे. हे असे वाटप करतात. हे बघा ह्या बघा काय चाललेलं. आता कसा आळा मारता तो बघा गुलाम. हां आता ह्या काहीच नाही, आता भाजावळी सुरुवात करीत कवळा बिळा तोडू का. की राखण झाली हो निवेद असतो देवळात. ह्या बघा काय चाललेलं. आता हे आमचे बुवा आहेत. हे आमची कुंभवडे गावची शान आहे. हे बघा आमचे बुवा गाजलेले बुवा असे नामवंत बुवा असे लक्ष्मण बुवा. हे बघा ही राखण आमच्या कुंभवडे गावामध्ये अशी परंपरा पिढीपासून चालत आलेली आहे. ते आता हे राखण करतात आणि नंतर मग भाजावर कवळा तोडूक सुरुवात करणार होता. हा निवेद झाला की हे बघा अशी पाण्याचे कळशे बिळशे घेऊन यायचे लागतो त्यांना देव. हे बघा तिसरी चौथी पंगत आता चालू झालेली आहे. हे बघा आमचे मोंडे गुरुजी इकडे जेवतात. हे खास मुंबईवरनं आलेले आगरे. हे बघा हे बघा हे आमचे भुषेकर खास. हे बघा कसे जेवणासाठी. हे बघा कसे जेवतायत बघा. हे बघा हे आमचे भुषेकर वाडीतले. काय घेत काय तारा आणि भाजी बघा किती याच्या पत्रावळी. हे बघा हो करलो बांधलो. हे बघा ही बघा भाजी, ही भाजी बघा. या दिप्याज मागडे बघा काय चाललं आता. ह्या बघा दिप्याज मागडे बघा काय चाललं आता. हो बघा हे कचेरीत नाही लिहिलं होत. हे बघा हां काय भाजी बिजी खातात तर बघा कसं होतं. हां हे बघा सकाळपण दमलेलंच ना तो जेवणा करून. हे झालेलं होतं. आता टोप घासतात. हे बघा असे मोठे मोठे टोप. हे बघा तुमका दाखवतं. हे बघा हे बघा हे बघा असे टोप बीप घासतात.
हे बघा अशी हे बघा अशी अशी भांडी बिंडी घासत तुमका दाखवतोय हे बघा हे बघा अशी भांडी घासतो हे बघा भांडी घासतो हे बघा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद।